आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं आज शपथविधी सोहळा होणार आहे आणि यामध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान कोणाला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता असताना मुरलीधर मोहोळ यांना फोन आल्याची माहिती कळतीये. पंतप्रधान कार्यालयातून मुरलीधर मोहोळ यांना फोन आलाय. मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे खासदार आहेत. पहिल्यांदाच लोकसभेत गेलेले मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी दिल्लीतून आपल्या बरोबर आहेत. राम, अत्यंत महत्वाची बातमी आपण झी 24 प्रेक्षकांना या क्षणाची देतोय. मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय म्हणजे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार हे निश्चित आहे. बिलकुल, पुण्याचे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ. अगोदर मेयर होते, आता पहिलीच टर्म आहे आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्यांना फोनसुद्धा गेलेला आहे आणि आज उपस्थित राहण्याचा पण निर्देश देण्यात आलेले आहेत. पंतप्रधान कार्यालयामध्ये त्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित राहावं आणि तिथे चहापानासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सोबत हजर राहावं असे सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून आता मुरलीधर मोहोळ यांचं नाव आपल्याला निश्चित झाल्याची माहिती मिळते. अगदी निश्चितच अत्यंत मोठी बातमी आपण झी 24 प्रेक्षकांना सांगतोय. राम, असे संपर्कात राहा.